विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्रप्रमुख पेपर दोन मधील विद्यार्थी लाभाच्या योजना व शिष्यवृत्ती वस्तुनिष्ठ सर्व प्रश्न पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी लाभाच्या योजना व शिष्यवृत्ती वस्तुनिष्ठ सर्व प्रश्न प्रश्न पहिला आहे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षित करणे व त्यांना प्रोत्साहन देणे हा उद्देश खालीलपैकी कोणत्या योजनेचा आहे पर्याय दिलेले आहेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना आदिवासी विद्यार्थी विद्यावेतन तिसरं आहे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना आणि चौथं दिलेले आहे पोषण आहार योजना असे आपल्याला इथं चार पर्याय दिलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आदिवासी विद्यार्थी वेद्या विद्यावेतन म्हणजे बघा निया। विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षित करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा कोणत्या योजनेचा उद्देश आहे तर आदिवासी विद्यार्थी विद्यावेतन या योजनेचा उद्देश आहे तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की ता आदिवासी विद्यार्थी विद्यावेतन योजनेचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे तर आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षित करणे व त्यांना प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे पुढचा प्रश्न बघूया शालेय पोषण आहार या योजनेविषयी खालीलपैकी कोणते विधान चूक आहे पर्याय दिले विधान दिले बघा प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांची पटनोंदणी आणि शाळेतील गळतीचे प्रमाण थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये बावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवपासून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता शालेय पोषण आहार ही योजना राबविण्यात येते ब आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये ग्राम शिक्षण समिती शहरी भागामध्ये महानगरपालिका आणि खाजगी शाळेमध्ये संबंधित शाळा व्यवस्थापन समितीवर लाभार्थ्यांना पोषण दे पोषण आहार देण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे पर्याय दिलेले आहे फक्त अ फक्त ब ब अ व दोन्ही एक आणि एकही नाही असे आपल्याला इथं चार पर्याय देण्यात आलेले आहे आणि याच योग्य उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार एकही नाही म्हणजे काय दिले आहे कोणतं विधान चूक आहे तर एकही विधान चूक नाही दोन्ही विधाने बरोबर आहेत कोणती विधान आहेत ती तर प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांची पट नोंदणी आणि शाळेतील गळतीचे प्रमाण थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव बावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरता शालेय पोषण आहार ही योजना राबविण्यात येते कशासाठी राबवण्यात येते तर प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची पट नोंदणी आणि शाळेतील गळतीचे प्रमाण थांबवण्यासाठी कधी राबवण्यात येते कधीपासून राबवण्यात येते शालेय पोषण आहार ही योजना महाराष्ट्रामध्ये तर बावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून दुसरा ब आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये ग्राम शिक्षण समिती शहरी भागामध्ये महानगरपालिका आणि खाजगी शाळेमध्ये संबंधित शाळा व्यवस्थापन समितीवर लाभार्थ्यांना पोषण आहार देण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे हे दोन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून उत्तर पर्याय क्रमांक चार एकही नाही म्हणजे एकही विधान चूक नाही पुढचं बघूया अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिक्षणात पुढे आणण्यासाठी शासनाने कोणती शिष्यवृत्ती योजना राबविली आहे महत्वाचा प्रश्न आहे पर्याय दिलेले आहे पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना शि सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आणि चौथा आहे अस्वच्छ व्यवसायाचे काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना अशा आपल्याला चार योजनेची नावं दिलेली आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अस्वच्छ व्यवसायाचे काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना हे याचं योग्य उत्तर आहे म्हणजे काय प्रश्न होता तर अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिक्षणात पुढे आणण्यासाठी शासनानं कोणती शिष्यवृत्ती योजना राबवली आहे तर अस्वच्छ व्यवसायाचे काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना ही शासनानं ही शिष्यवृत्ती योजना राबविली आहे पुढचा प्रश्न बघूया दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेविषयी खालील विधानांवर विचार करा खाली विधानं दिलेली आहेत तीन आणि त्यावर विधाने कोणती बरोबर आहे ते विचारले पहिले विधान बघूया आपण दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेविषयी आहेत अ आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली ब आहे या योजनेसाठी चाळीस टक्क्यापेक्षा अधिक दिव्यांग असलेले इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे पर्यंतचे विद्यार्थी पात्र ठरतात या योजनेसाठी समाज कल्याण विभागाकडून पहिली ते चौथीसाठी सहाशे रुपये पाचवी ते सातवीसाठी सातशे पन्नास रुपये आणि आठवी ते दहावी एक हजार रुपये वार्षिक मदत केली जाते तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे मग पर्याय दिलेले आहे फक्त अ व ब फक्त ब व क फक्त क आणि वरील सर्व असे आपल्याला इथं चार पर्याय दिलेले आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, चार वरील सर्व म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेविषयी विधाने कोणकोणती बरोबर आहेत तर सर्व बरोबर आहेत कोणकोणती विधाने आहेत तर ही योजना महाराष्ट्र शासनाने कधी कशासाठी सुरू केली दिव्यांग शिष्यवृत्ती योजना तर त्याचा उद्देश काय होता तर दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा त्यांचा दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश होता या योजनेसाठी चाळीस टक्क्यापेक्षा अधिक दिव्यांग असलेले इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी पात्र ठरतात या योजनेसाठी किती टक्क्यापेक्षा अधिक दिव्यांग असलेले पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी पात्र ठरतात तर चाळीस टक्क्यापेक्षा अधिक असलेले दिव्यांग असलेले त्यानंतर या योजनेसाठी समाज कल्याण विभागाकडून पहिलीला पहिली ते चौथीसाठी सहाशे रुपये पाचवी ते सातवी साठी सातशे पन्नास रुपये आणि आठवी ते दहावीसाठी एक हजार रुपये वार्षिक मदत केली जाते ही तीनही विधाने बरोबर आहेत आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व पुढचं बघूया आश्रमशाळांमध्ये वॉश म्हणजे वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन हा कार्यक्रम राबविण्याचा उद्देश कोणता वॉश म्हणजे वॉशचे विस्तारित रूप दिलेले आहे वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन मग आश्रमशाळेमध्ये वॉश हा कार्यक्रम राबविण्याचा उद्देश कोणता आहे पर्याय दिलेले आहेत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी लावणे आदिवासी भागातील गावांमध्ये स्वच्छतेचा प्रसार व प्रचार व प्रसार करणे तिसरा आहे आरोग्य मान उंचावणे आणि चौथं दिलेलं आहे वरील सर्व याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व आश्रम शाळामध्ये वॉश ही योजना हा उद्देश कोणता आहे तर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ स्वच्छतेच्या सवयी लावणे आदिवासी भागातील गावामध्ये स्वच्छतेचा प्रचार व प्रसार करणे आरोग्यमान उंचाविणे या सर्व सवयी लावणे हा वॉश म्हणजेच वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन या कार्यक्रमाचा उद्देश आहे पुढचा प्रश्न बघूया प्रधानमंत्री फेलोशिप योजनेविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत अ आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी एक हजार मुलांना पी एच डी करण्यासाठी संधी देणार आहे ब आहे या योजनेअंतर्गत फक्त आय आय एस सी आय 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 टी आय 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 टी व एन आय टीमध्ये पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे पर्याय दिलेले आहे फक्त अ फक्त ब अ व ब दोन्ही आणि एकही नाही असे आपल्याला इथं पर्याय दिलेले आहे आणि कोणती विधाने बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर पर्याय आहे तीन अ व ब दोन्हीही विधाने बरोबर आहे म्हणजे प्रधानमंत्री फेलोशिप योजने योजनेविषयी कोणती विधाने बरोबर आहेत ते दोन्ही विधाने बरोबर आहेत काय विधान आहेत ती तर या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक वर्षी एक हजार मुलांना पी एच डी करण्यासाठी संधी देणार आहे आणि या योजनेअंतर्गत फक्त आय आय एस सी आय आय टी आय 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 टी व एन आय टीमध्ये पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे हे दोन्ही विधाने बरोबर आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक तीन अ व ब दोन्हीही बरोबर पुढचा प्रश्न बघूया टिंबटिंब हे आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा विकास करण्यासाठी राबविण्यात आले आहे पा प्रश्न मद महत्वाचा आहे की टिंबटिंब हे अभियान खालीलपैकी कोणते अभियान हे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी व त्यांचा विकास करण्यासाठी राबवण्यात आले आहे पर्याय दिलेले आहे कायापालट अभियान समग्र शिक्षा अभियान विद्यावीरता अभियान आणि राष्ट्रीय वीरता अभियान असे आपल्याला इथं चार पर्याय दिलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कायापालट अभियान लक्षात ठेवा कायापालट अभियान कशासाठी राबवण्यात आले आहे तर त्यांचा उद्देश काय आहे तर आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी व त्यांचा विकास करण्यासाठी कायापालट हे अभ अभियान राबविण्यात आलेले आहे म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कायापालट अभियान विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न मी डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांच्या शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह हो। केंद्रप्रमुख पेपर दोन घटकन्याय वस्तुनिष्ठ प्रश्नातून परीक्षाभिमुख तयारी या पुस्तकातून घेतलेले आहे आणि हे आय बी पी एस पॅटर्ननुसार पुस्तक असून याची रचना अत्यंत सोप्या पद्धतीने दिलेली आहे आणि यामधून तुमचा भरपूर सराव होण्यास मदत होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद